चतुर्भुज स्वामी विवेकानंद परम पूजनीय महाराज से आदरणीय मुख्य अध्यापक मुख्य अध्यापक पर्यवेक्षक महोदय शिक्षक बंधु भगिनी आणि विद्यार्थी बंधु भगिनी फिजिक्स मध्ये असा एक लॉ आहे ज्याला आपण ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणतो. तो युनिवर्सल लॉ काय सांगतो की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड इट कॅन ओनली चेंज इट्स फॉर्म. म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये जी शक्ती आहे ऊर्जा आहे ती कायम राहत असते. ती फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका रूपातून दुसऱ्या रूपात आपल्याला परावर्तित करते. आणि या दृष्टिकोनातून आपण जिवंत आहोत म्हणजे आपल्यामध्ये ऊर्जा आहे आणि आपण या ब्रह्मांडाच्या पूर्ण ऊर्जेशी कनेक्टेड आहोत. आणि म्हणूनच आपण या ऊर्जेला आवाहन करू आपल्यामध्ये कोणत्याही गोष्टी विकसित करू शकतो अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकतो. तर असंच एक झाड होत खूप सुंदर हिरवगार. त्याच्या समोरून एक नदी झुळझुळ वाहत होती आणि त्या झाडावर एक पोपटाच मोठ कुटुंब राहत होत. एकत्र कुटुंब होत खूप सगळे जण पोपट तिथे राहायचे आणि गुण्या गोविंदाने राहत होते. तेव्हा एकदा काय झालं की एक पोपट जंगलामधून येत असताना एका झाडाच्या फांदीच्या काट्यांमध्ये त्याचे पंख अडकले आणि त्यामुळे त्याच्या दोन्ही पंखांना दुखापत झाली. त्याला उठता येईल असं झालं आणि मग तो तशा अवस्थेत घरी परत आला. सगळ्या त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी त्याच्यावर औषधोपचार करायला सुरुवात केली. त्याला कुटुंबामध्ये जास्त काम पडू नये अशी व्यवस्था केली आणि त्याला घरट्यामध्ये बसून सगळ्यांनी असं ठरवलं की याला इथे बसल्या बसल्या आपण जेव घालायचं. तो तिथे घरट्यातच राहायचा. त्याच्या पंखावर जखमा खूप खोल होत्या त्यामुळे त्याला पंख हलवता सुद्धा येत नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये तो तिथे राहत होता. बरेच दिवस गेले. बरेच दिवस गेल्यानंतर काय झालं की अचानक तिथे दुष्काळ पडला. पाऊस पडेल असं झाला आणि समोरून वाहणारी नदी आहे ती आटली. त्यामुळे झाडावरची सुद्धा पानं हळूहळू सुकायला लागली आणि जेव्हा ते झाड जवळजवळ पूर्ण सुकलं तेव्हा आता या कुटुंबातल्या लोकांना प्रश्न पडला की आता या इथे आपलं राहणं सर्वाय होणं काही शक्य नाही. मग त्या सगळ्यांनी ठरवलं की तर करायचं तर काय, कारण की हा एक आपला मेंबर जो आहे एक कुटुंब सदस्य आहे तो तर जखमी आहे. त्याला तर उडता येत नाही. त्याला घरट्याच्या बाहेरही पडता येते. मग आता काय करायचं. पण त्यांनी मग मोठ्या मनाने सांगितलं की ठीक आहे, आपल्या पूर्ण कुटुंबाने मला आजपर्यंत सांभाळलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांबद्दल अतिशय कृतज्ञ आहे. पण आता माझ्यासाठी वेळ घालव, स्वतःचा जीव काय तुम्ही घालवू नका. तुम्ही सगळेजण उडून जा. ते सगळेजण आपापल्या दिशेने उडून गेले आणि हा एकटाच तिथे घरट्यात राहिला. त्याला उडता येत नव्हतं, कुठे जाता येत नव्हतं. त्यामुळे अन्नाचाही प्रश्न होता, पाण्याचाही प्रश्न होता. पण तरीही तो तिथे त्या घरट्यात बसून होता, आसव गाळत होता, निराश झालेला होता. आता काही दिवसात आपण मरणार हे त्याला माहिती होते. पण बघा, परमेश्वराने कृपा करायची ठरवली ती कशीही होते त्याच रस्त्याने नारद मुनी चालले. त्यांना हे रडणारा पक्षी दिसला आणि मग ते हळूच त्या पक्षाजवळ आले. त्याला हळूच आपल्या जवळ घेतलं आणि विचारलं की बाबा रे तू रडतो का. त्यांनी सांगितलं की माझ्या पंखांमध्ये आता काहीच बळ नाही, इतक्या जखमा झाल्या आहे की मला त्या बऱ्या होणे शक्य वाटत नाही आणि आता माझ्या खाण्या पिण्याचाही प्रश्न आहे. माझ्या कुटुंबातले सगळेजण मला आजपर्यंत खाऊ पिऊ घालत होते म्हणून मी जिवंत तरी होतो. तेव्हा नारद मुनी म्हणाले की तू अजिबात निराश होऊ नको, तू जिवंत आहे, तुझ्यामध्ये ऊर्जा आहे आणि सर्व ब्रह्मांडातली ऊर्जा ही कनेक्टेड आहे आणि त्यामुळे मी आता तुला सांगतो, मी तुझा गुरुपद घेतो, तू माझं शिष्यत्व स्वीकार आणि मी आता तुला सांगतो, रोज सकाळी उठून तू आभाळाकडे बघायचं, परमेश्वराला म्हणायचं की परमेश्वरा तू मला आयुष्य दिलंस, तू मला जिवंत ठेवलंयस, आता मला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आणि ज्या अर्थी तू मला जिवंत ठेवलंयस त्या अर्थी तू माझ्याकडून काही ना काही करून घेणार हे नक्की. एवढं म्हणायचं आणि हे जे काही वाळलेलं झाड दिसत आहे ते झाड हळूहळू चढून जायचं. तुला चढता येणार नाही, थांबावं लागेल, तिथे थांबत जा. पण संध्याकाळपर्यंत या झाडाच्या टोकापर्यंत जायचं आणि तिथून उडी मारायची. हे माझं प्रमाण वचन आहे. आणि आता इथून नारद मुनी निघून गेले.
शिष्यत्व पत्करले आहे या पक्षाने आणि त्यामुळे गुरुवर त्याची नितांत श्रद्धा आहे. गुरुने सांगितलेलं वाक्य खोटं होणारच नाही ही श्रद्धा त्याच्याजवळ. आणि म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी सुरुवात केली. सकाळी उठल्याबरोबर आभाराकडे बघितलं, परमेश्वराच्या जिवंत ठेवल्याबद्दल आभार मानले आणि ते झाड चढायला सुरुवात केली. अतिशय कठीण जात होत त्याला, कारण घट्ट्याच्या बाहेरच तो कधी पडला नव्हता. खूप कठीण केलं, झाड आधच चढून गेला संध्याकाळपर्यंत आणि तिथून त्याने उडी मारली. त्याच्या पंखात तर काही बळच नव्हतं, जखमा झालेल्या होत्या, म्हणून तो जमिनीवर धारकन पडला, तिथे खड्डा पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याने तोच क्रम केला. गुरुवर पूर्ण श्रद्धा होती की गुरुने सांगितलंय ना, एरवी आपण मरणारच आहे, मग गुरुवर श्रद्धा ठेवून अथक परिश्रम करायचे हे त्याने मनाशी ठरवलं. आणि रोज थोडं 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 वरती तो जायला लागला. त्याच्या पायांमध्ये रोज रोज चढल्यामुळे हळूहळू त्याच्या स्नायूंमध्ये बळ आले. पंख फडफडवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यामुळे रक्त प्रवाह तिथला सुधारला आणि हळूहळू तिथल्या जखमाही भरली. त्या जखमा भरल्यामुळे हळूच त्याला पंख हलका यायला लागले. काही दिवसांनी तो पूर्ण झाडाच्या शेंड्यापर्यंत जायचा आणि तिथून थोडका होईना उडू शकायचा. तो धडाधड एका ठिकाणी पडत होता आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला त्या जमिनीमध्ये एक गड्डा होत होता. आणि तो गड्डा होत असल्यामुळे जरी नदी अडली होती तरी तिचा स्रोत जो जमिनीत होता तो मात्र कायम होता. आणि याच्या रोजच्या पडण्यामुळे जो गड्डा तयार होत होता तिथे एक छोटस डबकं तयार झालं, पाण्याची व्यवस्था झाली. तो स्रोत वर आल्यामुळे झाडाच्या मुळांनाही पाणी मिळालं. ते झाडही हळूहळू हिरवं व्हायला लागलं. त्या झाडाला फळ आली, पक्ष्याच्या पंखामध्ये बळ आलं आणि पाण्याचं डबकंही तयार झालं. काही दिवसांनी त्याचे नातेवाईक आपला तो सखा जिवंत आहे की मेला एकदा बघून येऊ म्हणून पूर्ण कुटुंब आलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला की इतकं हिरवंगार झाड, इतकं सुंदर तयार झालेला तलाव आणि इतका छान उत्साही आणि ताकदवान आपल्या कुटुंबातला सदस्य सगळं बघून त्यांना खूप आनंद झाला. आणि त्यांनी प्रश्न विचारला की हे कसं काय झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर नितांत श्रद्धा की हे होणारच, दुसरं म्हणजे अथक परिश्रम आणि तिसरं म्हणजे धैर्य, हिंमत, सबुरी की आत्ता या क्षणी जरी झालं नाही तरी कधी ना कधी ही गोष्ट पूर्ण होणार आहे. आपल्याला साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरी अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे. त्याच्या जोडीला जर अथक परिश्रम श्रद्धेने केले तर जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही, शक्यच होईल. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण आपल्या गुरुजनांवर श्रद्धा ठेवून अथक परिश्रमाची तयारी ठेवूया. म्हणजे आपल्याला पाहिजे ते यश नक्कीच पदरात पडेल. आजच्या आलेल्या पाहुण्यांनाही अशाच प्रकारचे यश मिळालंय.